विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. गोपीचंद पडळकर अजित पवारांवर थेट टीका करत असतात. बारामतीचे चुलते पुतणे चोरटे आहेत, दिवसा दरोडे टाकतात. शरद पवार यांनी 50 वर्ष राज्य केलं पण विकास केला नाही. ते जाणता राजा नाही तर नेमता राजा आहेच. काका पुतण्याची एकच टोळी राज्यात आहे अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर केली होती. यावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नाशिक अध्यक्षा अनिता भांबरे यांनी थेट गोपीचंद पडळकर यांना इशाराच दिला आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या, यापुढे नाशिकमध्ये पडळकर यांना पाय देखील ठेवू देणार नाही. गोपीचंद पडळकर पाकिटमार आणि मंगळसूत्र चोर आहेत आणि हेच दुसऱ्याला चोर म्हणतात. गोपीचंद पडळकर यांनी नाशिकमध्ये येऊन दाखवावं, त्यांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच त्यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला आहे. यावर आता गोपीचंद पडळकर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.